नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज जैन इरिगेशन सिस्टीम इरिगेशनच्या वतीने मी जैन स्वीट ऑरेंज, जैन तंत्रज्ञान, आव्हाने, व्याप्ती आणि संधी या विषयावर बोलणार आहे. मी डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील, सिट्रस प्रोडक्शन इन्चार्ज. लिंबूवर्गीय फळामध्ये साधारण 7 ते 8 प्रकारची फळं ही इन्क्लूड होतात, ज्यात लिंबू, संत्रा, मोसंबी, प्युम्योलो, ग्रेप फ्रूट आणि इतर प्रकारची फळं येतात. यात बहुतांशी लिंबू, संत्रा आणि मोसंबी हे पूर्ण भारतात होतं. केळी आणि आंब्यानंतर तिसरं हे महत्वाचं फळ पीक आहे. याला भारतात खूप संधी आहे. जैन इरिगेशन सिस्टीमने गेल्या 1989 पासून R&D फार्म हा सीईंग इज बिलिव्हिंग या तत्वावर सुरू केला जळगावला. तर यात प्रामुख्याने प्रक्रियेला योग्य अशा फळ पिकं आणि भाजीपाला हे दोन उद्देश ठेवून सुरुवात केली. सुरुवातीला आंबा, केळी, डाळिंब यावर संशोधनानंतर स्वीट ऑरेंज या विषयावर लक्ष केंद्रित करून 2011 साली सालापासून साधारणतः या पिकावर लक्ष द्यायला सुरुवात केली. भाजीपाला पिकामध्ये जवळपास पांढरा कांदा, बटाटा, लसूण या पिकावर या ठिकाणी संशोधन आणि प्रक्षेत्रावर संशोधन आणि करार शेतीसाठी संबंधित विविध प्रयोग केले जातात. आणि कोणतेही फळपीक घेतलं की त्याला साधारणतः 8 ते 10 वर्ष संशोधनात हे जात असतात. आणि चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं असेल तर त्याला एक आधुनिकतेची आणि नवतंत्रज्ञानाची जोड ही असलीच पाहिजे. आणि हेच उद्देश ठेवून आम्ही साधारणतः प्रत्येक पिकावर पहिल्यापासून ते शेवटपर्यंत प्रक्रिया उद्योगापर्यंत कसं काम करता येईल यावर लक्ष केंद्रित करून साधारण गेली 1989 पासून हे काम करतोय. जैन उद्योग समूहाचे प्रक्रिया उद्योगावर साधारणतः देशात आणि देशाबाहेर प्रक्रिया प्रकल्प आहेत. यात फळ प्रक्रिया प्रकल्प जळगाव, आंध्र प्रदेश चित्तूर आणि भाजीपाल्यामध्ये पांढऱ्या कांद्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प जळगाव स्थित आहे. यात आंबा आणि केळी यावर प्रामुख्याने प्रक्रिया होते. आणि यात आंबा प्रक्रिया प्रकल्पामध्ये जैन इरिगेशन सिस्टीमचा जगात क्रमांक 1 असा आहे. आणि हे उद्देश डोळ्यापुढे ठेवून आम्ही केळी, आंब्यानंतर स्वीट ऑरेंजवर काम करायला सुरुवात केली. आणि सुरुवातीपासून भारतात ज्या काही उणीवा आहेत, म्हणजे प्रक्रिया प्रकल्प संदर्भात किंवा प्रक्रियेला योग्य अशा जाती संदर्भात हे काम आम्ही सुरू केलं. तर हे प्रक्रिया प्रकल्प साधारणतः 1996 पासून कार्यरत आहेत आणि याच्यात कंपनीचा फार चांगला अनुभव आहेत. आणि करार शेती आणि प्रगत तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देऊन त्यांना टेक्निकल नो हाऊ, म्हणजे ते साधारणतः चांगली प्रकारची रोप, ठिबक सिंचन, उत्पादन तंत्रज्ञान आणि शेवटी बायबॅक अशी करार पद्धतीची शेती गेल्या साधारणतः 19 वर्ष झाले कंपनी राबवत आहे. आणि याचाच हा भाग म्हणून जैन स्वीट ऑरेंज कडे आम्ही बघतो आणि हे काम सुरू केलंय. साधारणतः आपण जैन स्वीट ऑरेंज बद्दल बोलायचं झालं तर जगात ही प्रामुख्याने जी 10 देश आहेत त्यांची
क्षेत्रफळ उत्पादन आणि उत्पादकता ही जर बघितली तर ब्राझील या देशाचा क्रमांक एक हा लागतो, ज्यांचं क्षेत्रफळ 7.29 लक्ष हेक्टर इतकं आहे. उत्पादनाच्या बाबतीत ते अग्रेसर असून उत्पादकता ही त्यांची साधारणतः 24.7 मेट्रिक टन प्रति हेक्टर असून जगात त्यांचा उत्पादनाचा वाटा हा 26.8 म्हणजे जवळपास 27% इतका आहे. त्या खालोखाल अमेरिका आणि चायना 2 आणि 3 नंबरवर येतात. याच्यात 4 नंबर क्रमांकावर भारत हा देश आहे. मुळात लिंबूवर्गीय फळाचं उगमस्थान हे दक्षिण एशिया या देशांमध्ये असून भारताची साधारणतः पूर्वपारंपरिक लागवड ही लिंबू आणि लिंबूवर्गीय फळांची होत असून भारताचं क्षेत्रफळ हे 3.34 लक्ष हेक्टर इतकं असून उत्पादकतेच्या बाबतीत आपण प्रगत किंवा विकसित देशांच्या फारच मागे आहोत. याची कारणं अनेक प्रकारे सांगता येतील. उत्पादकता ही फक्त 11.6 टन प्रति हेक्टर इतकी असून जागतिक भागीदारीत म्हणजे 5.8 इतकाच आपला तो शेअर आहे. या तुलनेने क्षेत्रफळाच्या तुलनेने हे फारच कमी आहे. याला विविध अशी कारणं त्याला जबाबदार आहेत. कारण एकतर चांगली रोप किंवा चांगली तंत्रज्ञान आजपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये, जेणेकरून त्यांची उत्पादकता कशी वाढेल. हे प्रगत राष्ट्र जसे ब्राझील आणि अमेरिकेत हे प्रामुख्याने गेली 50 ते 60 वर्ष संशोधनाअंती त्यांनी ते फलद्रूप म्हणजे उत्पादकता वाढवण्याच्या संदर्भात त्यांनी काम केलेलं आहे. जागतिक लिंबूवर्गीय फळांचं जर विभागणी आपण जर बघितली तर स्वीट ऑरेंज म्हणजे मोसंबीचं जगातलं क्षेत्रफळ हे 71% इतकं लिंबूवर्गीय फळांमध्ये आहे आणि संत्रा 13%, लिंबू आणि इडलिंबू हे 10% आणि इतर 3-4 प्रकारची जी लिंबूवर्गीय फळं आहे याचं प्रमाण फक्त 6%. हे झालं जगाचं सध्याच्या स्थितीतलं असलेलं चित्र. पण भारतात जे चित्र आहे ते स्वीट ऑरेंजच्या बाबतीत फक्त 18% इतकं क्षेत्रफळ आज स्वीट ऑरेंजच्या अंतर्गत आहे. सर्वात जास्त संत्रा याच्या खाली 46% क्षेत्रफळ हे आज आहे. लिंबू आणि इडलिंबूचं क्षेत्रफळ 29% आहे आणि इतर फळपिकांचं क्षेत्र इतर लिंबूवर्गीय फळांचं क्षेत्र हे 69% आहे. तर हे चित्र थोडं विदारक आहे कारण जगात स्वीट ऑरेंज हे प्रामुख्याने प्रक्रिया उद्योगासाठी आणि फ्रेश फ्रूट एक्सपोर्टसाठी प्राधान्यक्रमाने लागवड केली जाते. नंतर टेबल पर्पज म्हणजे आपण फ्रेश फ्रूट म्हणून त्याला खाण्यास पसंती देतो. पण भारतात हे चित्र वेगळं आहे. भारतातलं चित्र असं आहे की आपल्याला आपल्याकडे संत्रा होतो जास्त प्रमाणात पण प्रक्रियेला वाव नाही आणि एक्सपोर्टसाठी फार थोड्याफार प्रमाणात संत्र्याचा आपण एक्सपोर्ट करतो. पण मोसंबीच्या म्हणजे स्वीट ऑरेंजच्या बाबतीत आपण फारच मागे आहोत. त्याला प्रामुख्याने टेबल पर्पज व्हरायटी ज्या प्रक्रिया उद्योगालाही न चालणाऱ्या आणि एक्सपोर्टही न होणाऱ्या जाती हे प्रमुख कारण मानलं गेलेलं आहे. एकूण लिंबूवर्गीय फळांचं जर क्षेत्रफळ आणि उत्पादकता ही गेल्या 3 वर्षाचा आढावा जर घेतला तर स्वीट ऑरेंजच्या बाबतीत जर आपण बोललो 2016-17 ला 2 लक्ष हेक्टर इतकं एरिया होता. उत्पादकता 3497 टन इतकी होती आणि ते क्षेत्र गेल्या 3 वर्षात हे कमी होत आहे.
आणि आता साधारणतः हा नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डचा डेटा असं दर्शवतो की गेल्या 3-4 वर्षापासून विविध कारणाने स्वीट ऑरेंजची लागवड जी आहे ती कमी होत गेली आहे आणि आता 19 म्हणजे गेल्या 3 वर्षापासून ही वाढत चालली आहे. मग आपण जैन स्वीट ऑरेंज या विषयावर बोलणार आहोत. जैन स्वीट ऑरेंज हे काय आहे? तर जैन स्वीट ऑरेंज हे प्रक्रियाला चालणार असं वाण गेल्या 2011 साली आधी उल्लेख केल्याप्रमाणे 2011 साली ब्राझीलवरनं इम्पोर्ट केलेल्या ह्या 5 जाती आहेत, ज्या या तिघी मतलब म्हणजे 5 जाती ह्या लवकर, मध्यम आणि उशिरा काढणीस योग्य अशा त्या जाती आहेत. या जातींचं वैशिष्ट्य असं की यात जास्त रसाचं प्रमाण आहे, नंतर बियांचं प्रमाण अगदी नगण्य किंवा सीडलेस फ्रूट सुद्धा आहे आणि एकूण उत्पादकता जर बघितली तर हे फर्टिलायझर रिस्पॉन्सिव्ह आणि जास्त उत्पादकता उत्पादन देणाऱ्या अशा त्या जाती आहेत आणि या जागतिक मान्यताप्राप्त जाती असून या प्रक्रियेला नंतर टेबल पर्पज आणि एक्सपोर्टसाठी या तिघी गोष्टींसाठी चालणाऱ्या अशा जाती आहेत आणि ह्या जाती जवळपास 3 बहारांना योग्य अशा आहेत. आपण आंबिया, हस्त आणि मृग असा बहार आपण या 5 जातींचा आपल्या क्षेत्रावर लागवड केल्यानंतर घेऊ शकतात. म्हणून साधारणतः 2011 साली या जाती इम्पोर्ट केल्या. 1.5 ते 2 वर्ष याला क्वारंटाईन जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया NBPGRच्या देखरेखीखाली जवळपास 1.5 वर्ष ते क्वारंटाईन म्हणजे मंजुरीसाठी होतं. साधारणतः त्याच्यानंतर ज्या इम्पोर्ट केल्या जाती होत्या त्या आम्ही मदर नर्सरी म्हणून या जळगावच्या जैन हिल परिसरात ग्रीन हाऊस मध्ये त्याची लागवड केली आणि मग हे जैन स्वीट ऑरेंज हे काय आहे, का आपण लागवड करावी? कारण गेल्या 5-7 वर्षाचा एक शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केल्यानंतर आम्ही या निष्कर्ष आणि निर्णयावर पोचलो की ह्या ज्या 5 जाती आहेत त्या आपल्या वातावरणाला म्हणजे भारतीय हवामान याला अशा पूरक अशा जाती आहेत आणि या दोघी म्हणजे दोघी उद्देश साध्य करणाऱ्या जाती आहेत की प्रक्रिया उद्योग आणि फ्रेश फ्रूट म्हणून खाण्यायोग्य त्या अशा जाती आहेत. याच्यात एक लिमोनिन नावाचा घटक असतो जो फळाच्या बी मध्ये असतो आणि त्या बीमुळे आपण भारतीय जी मोसंबी आहे ही साधारणतः प्रक्रियेला योग्य नाही आहे आणि त्यात लिमोनिन हा नावाचा घटक जो आहे तो साधारणतः मर्यादेच्या मात्रेपेक्षा जास्त आहे. तर ह्या जैन स्वीट ऑरेंज मध्ये हे प्रमाण जे लिमोनिनच ते कमी प्रमाणात आहे आणि जो रसात मध्ये ऍसिड शुगर ब्लेंड असतो तो सुद्धा मार्केट क्वालिटीनुसार तो योग्य असा आहे आणि या लागवडीनंतर साधारणतः 3-र्या वर्षानंतर या जाती उत्पादन देण्यास सुरुवात होतात. आम्ही आमच्या प्रक्षेत्रावर घनदाट पद्धतीने लागवड करून त्याचे प्रयोग घेतले तर ही जैन स्वीट ऑरेंज ही हाय डेन्सिटी साठी सुद्धा योग्य अशी वाण आहे आणि एकदा तुम्ही जातीवंत रोप शेतात लागवड केल्यानंतर याच्यात शेतात लागवडीनंतर मर ही आढळत नाही, 100% सर्वायवल फील्ड परफॉर्मन्स हा तुम्हाला मिळतो. कारण सॅपलिंग म्हणजे रोप वाटिका ही पूर्ण नियंत्रित वातावरणात तयार केलेली असते, त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. आणि ह्या ज्या जाती आहेत त्या साधारणतः बऱ्याचशा कीड आणि रोग याला काटक अशा आहेत आणि रोप देते वेळी कीड व रोग विरहित म्हणजे रोग कीड रोग मुक्त अशीच रोप आपण शेतकऱ्यांना लागवडीसाठी देत असतो आणि
या तिघी बहारासाठी म्हणजे आंब्या हस्त आणि याच्यासाठी मृग बहारासाठी योग्य अशा जाती आहेत. यात 5 जाती असल्यामुळे लागवडीस म्हणजे लवकर येणारा हंगाम, मध्यम आणि उशिरा, साधारणतः फुलापासून फळ काढणीपर्यंतचा कालावधी साधारणतः 8 ते 9 महिने ह्या लवकर असणाऱ्या जातीचा, नंतर मध्यम जातीचा जो आहे तो 10 ते 11 महिने आणि उशिराचा जो आहे तो साधारणतः 11 ते 12 महिने इतका हा कालावधी आहे. म्हणजे साधारणतः तिघी जाती जर आपण एका 3 एकरात जर लागवड करत असाल तर तुम्हाला ऑगस्ट पासून आंब्या बार जर तुम्ही धरला तर ऑगस्ट पासून तुम्हाला डिसेंबर पर्यंत वेगवेगळ्या वेळेनुसार तुम्हाला ही काढणीचं हे नियंत्रण किंवा नियोजन तुम्हाला करता येईल. म्हणून आपण ही जैन स्वीट ऑरेंजची ही लागवड आपल्या क्षेत्रावर करावी. मग ह्या 5 जातींपैकी पहिली जी जात आहे जैन स्वीट ऑरेंज 1 असं आम्ही हॅम्लिनेला म्हणतो, ही लवकर येणारी जात आहे आणि ही जगप्रसिद्ध अशी जात आहे आणि झाडाची वाढ ही मध्यम ते मोठी आणि फार उत्पादक देणारी अशी झाड असं ते होतं. फळांचा आकार मध्यम ते लहान या प्रकारातला असतो आणि गोलाकार तो आकार असतो. जवळपास सीड हे हिच्यात जे बी आहे फळांमध्ये ते जवळपास नसल्यासारखं आहे आणि त्यातला जो रिंड आहे म्हणजे रसाचं प्रमाण आहे हे खूप चांगल्या प्रकारचं आहे. गोड अशी त्याची चव आहे आणि लवकर येणारी ही जात आहे आणि ज्यूसचा कलर जो आहे तो फिकट पिवळा असा आहे. दुसरी जात ही लवकर येणारी आहे, याच्यात हे झाड मध्यम आकाराचं वाढतं, फळांचा आकारही मध्यम ते मोठा असा असतो आणि व्हर्च्युअली सीडलेस म्हणजे बऱ्यापैकी त्यात सीड नसलेलं हे आहे आणि याचा आकार जो आहे रसाचा आकार जो आहे रंग हा डार्क ऑरेंज या कलरचा असतो. उत्तम त्याची गंध हे असते. तिसऱ्या प्रकारात हे नताल नावाचं जैन स्वीट ऑरेंज 3 हे झाड सुद्धा मोठ उत्पादक आणि जोरात जोमाने वाढणारा आहे. त्याचा जो आकार आहे तो वरती राऊंड टॉप असा होत असतो. फळांचा आकार मध्यम गोलाकार आणि टोकाला असा वरच्या बाजूला मोठा असा असतो. यात पण बीच प्रमाण अगदी नगण्य आहे. रीन म्हणजे जी रेषा आहेत मधल्या त्या जाड अशा प्रकारातल्या आहे. रसाचा जो रंग आहे तो फिकट पिवळसर आहे. रसाचा गंध आणि स्वाद हा चांगल्या प्रकारचा आहे आणि जास्त उत्पादक देणारी ही जात आहे मध्यम याची. चौथा जो वाण आहे तो हा पण मध्यम आकाराचा आहे. याचं झाड साधारणतः मध्यम आकाराचं मोठ आणि टोकाला निमूत असत. फळाचा म्हणजे हे झाड मिड सीझन म्हणजे साधारणतः 10 ते 11 महिन्यात काढणीला येतं. मध्यम आकाराची फळं आहेत आणि फळांची साईज ही साधारणतः मध्यम ते मध्यम आकाराची आहे आणि याचा फळाचा आकार जो आहे तो इतर 4 फळांपेक्षा हा वेगळा आहे. याचा इलिप्स म्हणजे फ्रुट्सचा आकार असा अर्ध अंडाकृती आहे, म्हणजे अंडाकृती सारखा त्याचा फळाचा आकार आहे आणि बहुतांशी फळं हे सीड नसलेलं किंवा सीडलेस या प्रकारात असतं आणि रंग जो आहे तो ऑरेंज कलरचा असतो आणि स्वाद जो आहे तो जास्त रसाळ आहे, स्वादिष्ट आहे आणि फ्लेश पेल ग्रीन आहे. 5 नंबरची व्हरायटी लेट सीझन लेट मॅच्युरिटीला आणि प्रक्रियेला चांगली चालणारी आहे. झाड मोठं वाढतं, नंतर फळाचा आकार जो आहे मध्यम ते मोठ्या आकाराचं फळ असतं, गोलाकार बी नसलेलं आहे, चांगला मॅच्युरिटीला चांगला कलर हा असतो आणि याचं झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे
झाडावर फळं धरून ठेवण्याची जी क्षमता आहे याची ती जास्त आहे. साधारणतः 1 ते 2 महिने हे एक्स्टेन्शनली झाड झाडावर फळं धरून ठेवू शकतं. आणि जशी रोपं म्हणजे आपण जाती इम्पोर्ट केल्या तसंच त्या प्रकारचे खुंट सुद्धा आपण ब्राझीलवरनं इम्पोर्ट केले होते. त्यात 4 प्रकारची खुंट होती. त्यात लिमाओ कारो हा रंगपूर प्रकारातला आहे, होल्कोमेरियानो, नंतर टँजनेरिया क्लिओपात्रा आणि स्विंगल हे 4 खुंट आणले. आणि आपल्या प्रक्षेत्रावर जे साधारणतः 8 वर्ष प्रयोग केल्यानंतर ही 2 खुंट लिमाओ कारो आणि होल्कोमेरियानो आपण बडिंगसाठी निवडले, कारण त्याचा परफॉर्मन्स चांगला होता. आणि या खुंटाचा खुंटाचं वैशिष्ट्य असं आहे की हे हाय सॉइल म्हणजे जी जमिनीची आपला पीएच असतो साधारणतः 8 ते 8.5 पीएचला असा योग्य आहे. आणि दुष्काळात तग धरणार आहे. झाडं ही मोठ्या आकाराची त्यापासून बनतात आणि लवकर उत्पादन त्यापासून सुरू होतं. फळांचा आकारही लांब आणि मोठ्या आकाराचा असतो. आणि ट्रिस्टेजा आणि झायलोफोरोसिस हे 2 जे रोग आहे याला ते काटक आहे. आणि लिमाओ कारो हा 1 प्रकारचा रंगपूर प्रकारातलाच हा खुंट असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रासाठी हा एकदम उत्कृष्ट आणि चांगला चालणारा खुंट ओळखला जाईल भविष्यात. होल्कोमेरियानो सुद्धा तसाच त्याच प्रकारातला आहे जो दुष्काळात तग धरणारा, जास्त पीएच असलेल्या जमिनीला काटक आहे. याची फळं देण्याची क्षमता या खुंटावरची मोठी आहे आणि झाडही मोठं वाढीस लागतं. उत्पादन सुद्धा लवकर सुरू होतं. रसाचं प्रमाण यात या खुंटावर असलेल्या जातींमध्ये जास्त प्रमाणात आढळलेलं आहे. आणि फायटोप्थोरा हा जो आपल्याला नेहमी सतावणारा जी रोग आहे, म्हणजे साधारणतः महाराष्ट्रात फायटोप्थोराचा प्रकोप जरा जास्त आहे. ट्रायसिस्टा आणि झायलोपोरोसिस या 3 रोगाला तो काटक असा होल्कोमेरियानो हा खुंट आम्ही आमच्या रोपवाटिकेत तयार करतो. रोपं बनवण्याची पद्धत आम्ही एकदम म्हणजे हायटेक नर्सरी आहे. ही NHB ऍक्रेडिटेड नर्सरी असून भारतात सर्वप्रथम आम्ही कंट्रोल ग्रीन हाऊस मध्ये सर्वप्रथम मातृवृक्ष लागवड केली आहे. आणि अशी भारतात एकमेव नर्सरी आहे जिचे मातृवृक्ष कंट्रोल ग्रीन हाऊस मध्ये नियंत्रित वातावरणात, म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही वर्षभर 24 ते 28 डिग्री टेम्परेचर, 65 ते 75% आर्द्रता आणि गरजेनुसार लाईट हा मेंटेन करत असतो. आणि ह्या नियंत्रित वातावरणातलेच आम्ही बर्डस्टिक ह्या घेत असतो. आणि ह्या ग्रीन हाऊस कंट्रोल कंडिशन मध्येच आम्ही हे ग्रीन हाऊस ही मदर ऑर्चर्ड जी लागवड केलेली आहे. आणि नर्सरीचं जे उत्पादन आहे आमचं हे साधारणतः 4 टप्प्यात हे होत असतं. सर्वप्रथम आम्ही नियंत्रित वातावरणातली मदर नर्सरी याचं व्हायरल इंडेक्सिंग करून घेतो. आणि निरोगी बर्ड स्टिक जे आहे त्या बर्ड स्टिक आम्ही आमच्या बडिंगसाठी वापरतो. आणि प्रायमरी बडिंगसाठी आम्ही साधारणतः रुस्टॉक जो आमच्या ग्रीन हाऊस मध्ये तयार करतो, तर त्या ग्रीन हाऊस मध्ये आम्ही आमची स्वतःची अशी स्पेशल ग्राफ्टिंग टेक्निक ज्याला मायक्रो बडिंग विशिष्ट पद्धती जी आहे, बडिंग जी आहे ती मायक्रो बडिंग आम्ही डेव्हलप केलेली आहे. तर कंट्रोल कंडिशन मध्ये सुरुवातीला आम्ही बडिंग केल्यानंतर त्याला ह्युमिडिटी क्रिएट करतो. ह्युमिडिटी क्रिएट केल्यानंतर आम्हाला एकदा सक्सेस मिळाला की त्याला प्राथमिक म्हणजे प्रायमरी हार्डनिंग साठी साधारणतः ग्रीन हाऊस मध्ये त्याला ठेवतो. आणि याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा रूट ट्रेनर आम्ही आमच्या इथं तो डेव्हलप केलेला आहे. त्या रूट ट्रेनर मध्ये रूट ट्रेनरचं वैशिष्ट्य असं की त्यात रूट ट्रेनर मध्ये आम्ही सॉइललेस मीडिया निर्जंतुक माध्यम जो आहे ते लागवडीसाठी हे निवडलेलं आहे, ज्याच्यात
आम्ही सुरुवातीला खुंटा त्याच्यात लावतो, त्याला वाढीस लावतो आणि त्यानंतर बडिंग केल्यानंतर त्याला पूर्ण वाढ होऊ देतो आणि सक्सेस जे बडिंग आहे ते आम्ही पुढच्या सेकंडरी हार्डनिंगला साधारणतः टेबलावर जे रूट ट्रेनर कप आणि शिवाय ग्रीन हाऊस मध्ये टेबल आणि त्याला नियंत्रित वातावरणातलं म्हणजे ऑटोमेशन हा संपूर्ण संगणकीकृत स्वयंचलित वातावरण निर्मिती आणि त्यातनं आम्ही ऑटोमेशन म्हणजे खत आणि पाणी हे त्या ठिकाणी देत असतो. साधारणतः 12 महिने त्याला आम्ही सेकंडरी हार्डनिंग म्हणजे सुरुवातीपासून बडिंग पासून ते रोप देईपर्यंत हे 12 ते 15 महिन्याचा कालावधी हा साधारणतः असतो. तर रूट चांगले डेव्हलप झाल्यानंतर रूट ट्रेनर मधनं आपण रोप काढल्यानंतर ते रोप आपण असं सशक्त रोप ट्रे मध्ये क्रेट मध्ये भरून शेतकऱ्यांकडे पाठवतो आणि शेतकऱ्यांना लागवडी संदर्भात आमचे ॲग्रोनॉमिस्ट हे मार्गदर्शन करत असतात. साधारणतः पारंपरिक लागवड आणि आमची हायटेक जैन स्वीट ऑरेंज ची लागवड यात फरक हा फार मोठा असा आहे, ज्याच्यात आम्ही नियंत्रित वातावरणातली मातृवृक्ष व्हायरस इंडेक्सिंग करून त्यात कंट्रोल कंडिशन मध्ये आता उल्लेख केल्याप्रमाणे बडिंग व्हायरल इंडेक्सिंग आणि कम्प्लीट जी वाढ आहे ती रूट ट्रेनर कपामध्ये करतो आणि हा साधारणतः कप आम्ही शेतकऱ्यांना किफायतशीर होईल अशा पद्धतीने 2 लिटरचा रूट ट्रेनर कप आम्ही साधारणतः वापरतो आणि त्याच्यात त्याची मर आम्ही साधारणतः चेक करतो आणि एकदा लागवडीला दिल्यानंतर शेतात मात्र त्याची निर्जंतुक कीड आणि रोग विरहित हे रोप आम्ही शेतकऱ्यांना लागवडीसाठी देतो आणि त्यांना शेतकात लागवडीनंतर त्यांना 100% सक्सेस रेट हा मिळत असतो आणि त्याला ह्या अशा नियंत्रित वातावरणात रोप केल्यानंतर निर्मित केल्यानंतर याच्यात जो आपल्याला फायटोप्थोरा गमोसिस सारखे जे डोकं वर करणारे जे रोग आहेत हे या रोपवाटिकेत पूर्णतः नियंत्रित होतात. ते साधारणतः आपण बाहेरच्या रोपवाटिकेत ते आपण नियंत्रित करू नाही शकत आणि ह्या प्रक्रियेला चालणाऱ्या जाती आपण शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची जी रोपं देतो त्याला साधारणतः दिल्यानंतर फळ कमर्शियल प्रोडक्शन हे शेतकऱ्याला 4थ्या वर्षापासून घेण्यास तो अनुकूल होतो आणि या सर्व जाती आधीच उल्लेख केल्याप्रमाणे कमी आणि बी आणि बी विरहित आणि कमी बी असलेली किंवा नगण्य बी असलेली किंवा कमीत कमी सीड असलेली आणि जास्त रसाळ अशा त्या जाती आहेत. रूस्टॉक म्हणजे खुंटाचा सीडलिंग आम्ही या छोट्या अशा रूट ट्रेनर कपामध्ये नियंत्रित वातावरणात करत असतो आणि हे नियंत्रित वातावरणात केल्यामुळे याला साधारणतः हेल्दी जे म्हणजे सशक्त आपण रूस्टॉक साधारणतः ऑफ टाईप काढल्यानंतर ते रोप आपण पुढच्या 2 लिटर कपामध्ये लागवडीसाठी पुढे नेत असतो आणि साधारणतः त्याच्यात बडिंग केल्यानंतर ह्या अशा कंट्रोल कंडिशन मध्ये आपण ऑन टेबल विथ ऑटोमेशन सिस्टीम हे असं आपण 2 लिटर कपामधलं रोप साधारणतः शेतकऱ्यांसाठी हे असं रूट ट्रेन म्हणजे या हिच्यात आपल्याला रेडी प्लांट दिसत आहे. एक युनिफॉर्म रूट बॉल हा त्या कपामध्ये विकसित झाल्यानंतर असा रूट बॉल विकसित केलेलं आपण साधारणतः 75 ते 90 सेंटीमीटर या रोपापासून वरती असं सशक्त रोप शेतकऱ्यांना लागवडीसाठी देत असतो आणि हे तयार असलेलं रोप रोपाचं चित्र आहे. एकदम म्हणजे सशक्त रोप आणि रोपाची क्वालिटी ही आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो. आता लागवड तंत्रज्ञानाबद्दल आपण बोलणार आहोत. लागवड तंत्रज्ञानासाठी सर्वप्रथम मातीसाठी
याला स्वीट ऑरेंजला माती ही जमिनीचा सामूहा जो आहे तो साधारणतः 5.5 ते 7.5 इतका चालतो. पण आजकालच्या महाराष्ट्रात विदर्भ असो मराठवाडा असो या ठिकाणी आपल्याला बहुतांशी जो जमिनीचा सामूह आहे हा 8 आणि 8 च्या वरती इतका तो आढळतो. तर अशाही जमिनीत या जैन स्वीट ऑरेंजची लागवड आपण करून करण्यास योग्य आहे असं आपण म्हणतो. आणि जवळपास सर्व प्रकारच्या जमिनीत हे करणं शक्य आहे. साधारणतः काळी कसदार जमीन ते उथळ वालुकामय जमीन याला पाहिजे असते. योग्य निचरा असलेली जमीन याला कधी चांगली असते. आणि पाणथळ विरहित म्हणजे पाण्याचा पाणी साचेल अशा ठिकाणची जमीन आपण शक्यतो टाळली पाहिजे. आणि ज्या जमिनीत चुनखडीचं प्रमाण आहे साधारणतः 10% च्या वरती आपण चुनखडीचं प्रमाण असलेल्या जमिनीत जैन स्वीट ऑरेंजची लागवड याची शिफारस आपण करत नाही. कारण त्या अशा जमिनीत आपल्याला उशिरा उत्पादन सुरू होऊन कमी उत्पादन या बागेचं मिळतं. म्हणून आपण ह्या चुनखडीयुक्त जमिनीत आपण साधारणतः लागवड अशी टाळायला सांगतो. साधारणतः चुनखडीयुक्त जमीन 5 ते 6 फुटापर्यंत वर असली तर आपण शक्यतो टाळायला सांगतो. हवामान साधारणतः लिंबूवर्गीय फळाला उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय या प्रकारात ते मोडते. पण आपण बाय प्रॅक्टिस आपण विदर्भ आणि मराठवाडा किंवा उत्तर महाराष्ट्र या भागात आपण साधारणतः टेम्परेचर जरी 42 काही दिवसापर्यंत 44 पर्यंत गेलं तरी आपण ते अडॉप्ट करायला लावलेलं आहे. याला साधारणतः तापमान आहे 15 डिग्री ते 40 डिग्री पर्यंत असावं. समुद्र सपाटीपासून 500 मीटर उंच ते 1250 मीटर पर्यंत हे जमीन चालते. पाणी पाऊस पाऊसमान याला साधारणतः 500 mm 750 mm च्या प्रति वर्षाला 750 mm च्या वरती असलं पाहिजे. आणि उष्ण व कोरडं असं वातावरण त्याला चांगलं असतं. आणि ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे पण शुष्क वातावरण आहे अशा मध्य भारतात सुद्धा जैन स्वीट ऑरेंजची लागवड ही यशस्वी झालेली आहे. जैन स्वीट ऑरेंजची प्लांटिंग मेथड आम्ही शिफारसही करतो की आमच्या प्रक्षेत्रावर मॉडेल प्लॉट आम्ही बनवला आणि त्या ठिकाणी घनदाट पद्धतीने लागवड ज्याच्यात 4 मीटर हे 2 ओळीतलं अंतर आम्ही ठेवलं आणि 3 मीटर 2 झाडांमधलं अंतर ठेवून एकरी 333 झाडं आम्ही मर्यादित केले. आणि त्या व्यतिरिक्त एक मॉडेल प्लॉट मध्ये 4.5 मीटर बाय 3 मीटर अशी 296 झाडं प्रति एकर अशी मेंटेन केली. आणि ही लागवड करत असताना याला प्लांटिंग मेथड मध्ये जरा उंच गादी वाफा पद्धत ही निवडलेली आहे. आणि पाण्याचा निचरा होईल पावसाळ्यात अशा पद्धतीने बघून आपण ती लागवड केली पाहिजे. हवेचं प्रमाण रूट झोन मध्ये खेळत राहील या दृष्टीने ती लागवड केली पाहिजे. मुळांची वाढ योग्य होईल अशा पद्धतीने ती लागवड केली पाहिजे. आणि झाडाला हे फंगल म्हणजे रोगराई ने नियंत्रित करता येईल अशा ठिकाणी लागवड केली पाहिजे. आणि आपण त्या झाडाला सहज ताण देऊ शकतो अशा पद्धतीने हा बगीचा आपण नियंत्रित केला पाहिजे. आणि वेळोवेळी आपल्याला कीड आणि रोगाचं हे निरीक्षण म्हणजे स्काउटिंग करता आलं पाहिजे अशा पद्धतीने आपण लागवड केली पाहिजे. आणि झाडांची फळं घेण्याची जी धारणा आहे ते आपण खालपर्यंत जास्तीत जास्त कसं घेऊ शकू याबद्दल आपण गादीबापा हा विकसित केलेला आहे. आणि सँडिलोम सॉइल फ्लॅट बेड किंवा पीट प्लांटिंग ही आपण सुचवलेली आहे. आता तयारी कशी करायची तर याच्यासाठी सर्वसाधारण फळबागेची तयारी आपण एप्रिल मे महिन्यात करावी. आणि त्यात पूर्वप्रथम एक मांडणी करून साधारणतः
1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर आकाराचा असा खड्डा करून त्या खड्ड्यात ह्या चार गोष्टी म्हणजे फार्मॅड मान्युअर म्हणजे शेणखत, 15 किलो कोरडं, 2 किलो नीमकेक आणि 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट हे प्रत्येक खड्ड्यामध्ये भरून ते वरतून त्यात माती टाकून त्याला मार्किंग करून सोडावं. नंतर ठिबक सिंचनाची आखणी करून 16 mm लॅटरल त्या आखणी केलेल्या प्लॉटवर आखणी करून लावावं. आणि त्याच्यानंतर जो रूट ट्रेनर कप येईल तो रूट बॉल न फुटता त्या ठिकाणी बरोबर त्या गड्ड्यात मार्किंग केल्या ठिकाणी साधारणतः 35 सेंटीमीटर खोल असा खड्डा करून परत त्या जमिनीत तो रूट बॉल फुटणार नाही या काळजीने तो लावला गेला पाहिजे. आणि लागवडीनंतर त्वरित ठिबक सिंचनामार्फत आपण लगेच हलकं पाणी दिलं गेलं पाहिजे. पण या उंच गादी वाफा पद्धत ही काय आहे, ती का करावी? याला साधारणतः भारतात आणि भारत सोडून जे परदेशात प्रगत देशाचं जे उदाहरण आपण मांडलं जसं ब्राझील, अमेरिका, इस्रायल आणि चायना या सबंध देशात या पद्धती साधारणतः 30 ते 40 वर्षापासून याचा अवलंब केला गेलेला आहे. या पद्धतीचे बरेचसे उंच गादी वाफ्याचे फायदे आहेत. ही उंच गादी वाफ्याची पद्धत आपण का सांगतोय, तर हे आपण ती पद्धत कशी तयार करावी आणि त्याच्यावर नंतर का लागवड करावी. सुरुवातीला आपण असा उंच गादी वाफा तयार करावा की जेणेकरून तो 1.5 फूट उंच असेल आणि साधारणतः टॉप टेबल हा 1.5 मीटर हा रुंदीचा असेल. अशा पद्धतीने प्रिपरेशन ऑफ रेज बेड करावं आणि मग त्याच्यावर आखणी करून लागवड करावी. तर साधारणतः उंच गादी वाफ्याचे फायदे असे आहेत की मुळांच्या कक्षेत अनावश्यक जो पाण्याचा निचरा आहे हा पावसाळ्यात निघून जाण्यास उंच गादी वाफ्यामुळे मदत होते. वाफ्यात चहूबाजूंनी हवा खेळती राहते. अन्न व पाणी शोषण करणाऱ्या पांढऱ्या मुळांची वाढ होण्यास मदत होते. मुळांच्या बुरशीजन्य रोगापासून बचाव करतो. झाडाला बहार धरण्यापूर्वी ताण देणं सहज शक्य होतं. फळबागेत कीड व रोगांचे निरीक्षण करणं सहज शक्य होतं आणि झाडाला फळं खालपर्यंत घेणं शक्य होतं. असे उंच गादी वाफ्याचे फायदे आहेत. उंच गादी वाफ्या पद्धतीवर लागवड केलेलं हे नवीनच लागवड केलेलं आमचं मॉडेल प्लॉट आहे. तर यात तुम्हाला उंच गादी वाफा, ठिबक सिंचनाची नळी आणि लागवड केलेलं हे रोप दिसेल. साधारणतः त्याच प्रक्षेत्रावर 18 महिन्यानंतर ही बाग अशा पद्धतीची आपल्याला दिसून येते ज्याच्यावर आपण मल्चिंग केलेली आहे. आणि उंच गादी वाफा, मल्चिंग आणि 18 महिन्याचं हे लागवड क्षेत्र, ते क्षेत्र 30 महिन्यानंतर असं दिसतंय. आम्ही काही प्रक्षेत्र हे पडीक जमिनीवर पण याची लागवड करून बघितलेली आहे. आणि साधारणतः आमच्या प्रक्षेत्रावर 5 वर्षानंतर असा उंच गादी वाफा, 3 वर्षानंतर लावलेली दोन्ही बाजूंनी 16 mm आकाराची लॅटरल आम्ही त्या उंच गादी वाफ्यावर लावली आणि साधारणतः एका झाडाला 16 ड्रिपर येतील. या पद्धतीने 1 ड्रिपर साधारणतः 4 लिटर प्रति ताशी पाणी देण्याची क्षमता असलेला जो ड्रिपर आहे तो आम्ही या ठिकाणी वापरला. म्हणजे आम्ही साधारणतः एका तासात 64 लिटर पाणी एका झाडाला देऊ शकतो. अशा पद्धतीची ही उंच गादी वाफा, 2 ठिबकच्या नळी असलेली आणि 5 वर्षानंतर बागेचं असं चित्र असलेलं हे उंच गादी वाफ्याचं लागवड केलेलं बाग आमच्या इथं आहे. साधारणतः उंच गादी वाफ्याने जी तुमची कॅनोपी आहे ही खालपर्यंत येण्यास मदत होते. आता या ठिकाणी उंच गादी वाफा नंतर स्प्राउट होऊ नये म्हणून फॉस्फेट
फॉइल लावलेले प्लास्टिक कवर त्या कुंडावर लावलेले आहे, जेणेकरून अनावश्यक जो कुंड पहिले 3 वर्ष वाढतो तो या फॉइल कवरने वाढत नाही. आणि उन्हाळ्यात मल्चिंग आच्छादन जे म्हणतो आम्ही, त्या आच्छादन साधारणतः या पद्धतीने केलेलं आहे. आता पाण्याचं नियोजन कसं असावं, तर पाणी साधारणतः पहिल्या 4 वर्षात पाण्याची गरज किती आहे हे आपण या मार्गदर्शक तत्वावरनं आपण सांगू शकतो. हे जळगावचं आम्ही हवामान लक्षात घेऊन तयार केलेलं कोष्टक आहे, ज्यात जानेवारी महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत पाण्याचा बाष्पीभवनाचा दर हा या कॉलम मध्ये दिलेला आहे, ज्याच्यात 2.87 एम एम पासून साधारणतः 9 एम एम बाष्पीभवनाचा दर हा मे महिन्यात असतो. आणि पहिल्या 4 वर्षात साधारणतः पहिल्या वर्षी पाणी घेण्याची क्षमता जी आहे ती कमी असते. पहिल्या वर्षी हे लिटर प्रति झाड प्रति दिवस याप्रमाणे एक कोष्टक तयार केलेलं आहे. पहिल्या वर्षी साधारणतः जानेवारी महिन्यात 7 लिटरपासून 17 लिटर मे मध्ये इतकं पाणी तुम्हाला या बागेला प्रति झाड प्रति दिवस इतकं द्यायचंय. ते दुसऱ्या वर्षी साधारणतः 14 लिटरपासून 36 लिटरपर्यंत ते वाढीत जातं. तिसऱ्या वर्षी साहजिकच झाडांची वाढ वाढल्यानंतर तुम्हाला साधारणतः 20 लिटरपासून 52 लिटर प्रति झाड प्रति दिवस असा तो विचार करावा लागेल. आणि चौथ्या वर्षी झाड हे पूर्ण वाढीस म्हणजे जवळपास बऱ्यापैकी साधारणतः 1.5 मीटर उंच इतकं आणि कॅनोपी वाढलेलं हे झाड जे आहे त्याला आपण पाण्याची गरज लक्षात घेतात. जानेवारी ते जानेवारीला जर 30 लिटर गरज असली तर उन्हाळ्यात ती 60 लिटरपर्यंत ही ह्या वातावरण जाते. पाण्याची मार्गदर्शक तत्व आम्ही 1 ते 4 वर्षासाठी तयार केलेली आहे. आणि 5व्या वर्षी आणि त्यापुढे बहार पद्धतीने पाण्याचं नियोजन कसं असावं या हिशोबाने आम्ही एक तो तक्ता तयार केलेला आहे. तर आंब्या बहार जर तुम्ही धरत असाल तर साधारणतः बागेला ताण नोव्हेंबर डिसेंबर मध्ये दिला जातो आणि जानेवारीपासून पाणी सोडल्यानंतर झाडाला फुलं येण्याचा कालावधी मध्य जानेवारीपासून मार्च मध्यपर्यंत फुलं येतात. आणि साधारणतः एप्रिल मे मध्ये याची पाण्याची बाष्पीभवनाचा दर जास्त असल्यामुळे आंब्या बहारला पाणी उन्हाळ्यात पाणी जास्त लागतं. आणि पावसाळा सुरू झाला की पाण्याची मात्रा म्हणजे कमी होत असते. आणि बहुतांशी महाराष्ट्रात आंब्या बहार हा जवळपास 65% इतका क्षेत्रफळावर आंब्या बहार शेतकरी घेत असतात, ज्यांच्याकडे पाण्याची कमतरता आहे आणि पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी बाग आहे अशांनी आंब्या बहार घेणं पसंत करावं. ज्यांच्याजवळ पाण्याची उपलब्धता आहे आणि सिंचनाची व्यवस्था आहे अशांनी मृग बहार हा योग्य म्हणून तो घ्यावा. साधारणतः एप्रिल मे मध्ये ताणावर बाग सोडावी लागते. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पावसाळा असल्यामुळे पाण्याची गरज झाडांची कमी असते. आणि साधारणतः फेब्रुवारी मार्च या कालावधीत ते काढणीला येत असल्याने पाण्याची ज्यांच्याकडे उपलब्धता आहे बाजारभाव या मृग बहारला सर्वसाधारण मध्यम असा मिळतो. उत्पादकता ही मध्यम असते. साधारणतः जास्त चांगल्या रसाळ फळं या मृग बहारामध्ये मिळत असतात, त्यामुळे साधारण शेतकरी ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्यांनी मृग बहार घेणं पसंत करावं. आणि हस्तबहार साधारणतः ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे ज्यांना कमी उत्पादन घेऊन मार्केटमध्ये भाव जास्त पाहिजे अशांनी हस्तबार घ्यावा. पण याच्यात बरेचसे कीड आणि याच्या समस्या असल्याने हा बार घेताना शेतकरी एवढे पसंतीस हस्तबाराला नसते. एकंदरीत रूट सिस्टीम जी आहे, पहिल्या 1 मीटरमध्ये साधारणतः 60% फीडर रूट म्हणजे जे अन्न ग्रहण करणारे रूट या लिंबूवर्गीय फळामध्ये असतात त्यामुळेच आपण गादीवा पकडण्याचं सुचवतो. आणि त्याला वरवर आपण सेंद्रिय खत आणि ठिबक सिंचनाद्वारे फर्टिगेशन करत असल्याने रूट सिस्टीम एकदम छानपैकी या उंच गादीवाफ्यावर विकसित होत असते.
आणि हा एक रूट झोनचा फोटो आहे. त्यात साधारणतः बघा तुम्ही की साधारणतः पहिल्या 1 फुटापर्यंत जवळपास 60% मुळं ऍक्टिव्ह दिसतात. रूट स्प्राउटिंगसाठी रूट पहिल्या 3 वर्ष आपण फॉइल लावली पाहिजे. प्रकाश जोतात जे एक्सपोज होतात आणि खुंटावर जे अनावश्यक येतात, अनावश्यक जी वाढ होते त्याला काढून टाकण्यासाठी आपण हे फॉइल कव्हर किंवा पाईपांचं आच्छादन आपण ते म्हणत असतो ते करावं. खतांच्या बाबतीत नत्र, स्फुरद, पालाश, झिंक आणि फेरस आणि मॅंगनीज याची पहिल्या 6 वर्षापर्यंतचं नियोजन करणारा कोष्टक आपण या ठिकाणी बनवलं आहे. साधारणतः पहिल्या वर्षी 20 किलो कुजलेलं शेणखत, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 10 किलो, तिसऱ्या वर्षी 15, असं करत करत 6व्या वर्षी 30 किलो शेणखत प्रति झाड आपण दिलं पाहिजे. नत्र, स्फुरद आणि पालाश याचं प्रमाण आपण मातीचा नमुना घेऊन आणि आपल्याला साधारणतः 100 ग्रॅम प्रति झाड प्रति वर्ष इतकं ते वाढत वाढत जाऊन 6व्या वर्षी 500 ग्रॅम हे असलं पाहिजे. याच्यासाठी आम्ही एक फर्टिगेशनचा शेड्यूलच तयार केला आहे, ज्याच्यात वर्षभरात पहिल्या वर्षी साधारणतः 32 डोसेस हे साधारणतः 8 महिन्यात तयार केले. आणि खतांमध्ये युरिया, फॉस्फरिक ऍसिड आणि 12:61:0 MOP हे विद्राव्य खतं ठिबक सिंचनामार्फत प्रति एकर प्रति आठवडा असं ते कोष्टक तयार केलेलं आहे. साधारणतः जुलै पहिल्या वर्षी खतांची मात्रा ही कमी असते. आलटून पालटून फॉस्फरिक ऍसिड आणि 12:61:0 हे आम्ही वापरण्याची शिफारस शेतकऱ्यांना करतो. साधारणतः 5व्या वर्षी जानेवारी ते मे मध्ये साधारणतः 20 डोसेस होऊन 3 किलो प्रति आठवडा असं आपण युरिया, 2.3 फॉस्फरिक ऍसिड आणि साधारणतः 3.5 किलो MOP असं जानेवारी ते मे मध्ये 20 डोस तयार करून हे तुम्ही ठिबक सिंचनाद्वारे दिले पाहिजे. हे फर्टिगेशन युनिट हे जे स्वयंचलित आहे हे पण आम्ही शेतकऱ्यांना शिफारस करत असतो आणि याचे बरेच फायदे आहेत आणि वेळ, पैसा आणि सर्व याच्याने पुढे जाऊन वाचणार आहे. ज्यांची मोठी बाग आहे त्यांनी हे ऑटोमेशन युनिट नक्कीच बसवायला पाहिजे. साधारणतः मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी जी आहे ती या लिंबूवर्गीय फळांमध्ये, खास करून जैन स्वीट ऑरेंजमध्ये ही असते. यामुळे आपण साधारणतः फ्लावरिंग पासून हार्वेस्टिंग पर्यंत साधारणतः दर महिन्याला एक मायक्रोन्यूट्रिएंटचं ड्रेंचिंग किंवा स्प्रे हा केला पाहिजे. त्यात झिंक, कॉपर, मॅंगनीज, फेरस आणि बोरॅक्स हे प्रमाण 500 ग्रॅमपासून 100 ग्रॅमपर्यंत हे सल्फेट फॉर्ममध्ये घेतलं पाहिजे विद्राव्य. आणि त्यात 1 किलो युरिया आणि चुनखडी म्हणजे लाईम हा 900 ग्रॅम 100 लिटरमध्ये घेऊन हे स्प्रेइंग आपण अशा पद्धतीने झाडांवर केली तर ते फार फायदेशीर होते. ज्याही मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी आहे साधारणतः झिंक, बोरॉन, कॉपर आणि मॅंगनीज याच्या जी कमतरता साधारणतः फळबागेमध्ये जी आढळते या ड्रेंचिंग आणि स्प्रेइंगने साधारणतः 7 ते 8 फवारण्या तुमच्या वर्षभरात झाल्या पाहिजे. या दृष्टीने तुम्ही ते फळबागेत स्प्रेइंगचं नियोजन खतांव्यतिरिक्त केलं पाहिजे. ही इम्प्रूव बाग आहे ज्याच्यात 6 बाय 3 मीटर हे अंतर सोडून केलेलं आहे. ही साधारणतः कॅनोपी मॅनेजमेंट करून घनदाट पद्धतीने लागवड तयार केलेले आमच्या बागेतलं चित्र आहे. साधारणतः आम्ही कॅनोपी मॅनेजमेंटसाठी एक स्वयंचलित म्हणजे मशीन जे प्रूनर मशीन आहे जे ट्रॅक्टरने चलित मशीन इथे आणलेलं आहे आणि 5 वर्षाच्या पुढे अति घनदाट लागवड पद्धतीने लागवड केल्यानंतर ही कॅनोपी मॅनेजमेंट आम्ही त्या मशीनद्वारे करत असतो. हेवी फ्रुटिंग असलेलं हे बागेचं चित्र आहे. येथे आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे रेसबेड, मल्चिंग आणि फॉइल वापरलेले बुंद्यावर फॉइल वापरलेली ही बाग आहे. साधारणतः इंटरक्रॉपिंग काय यावी, पहिले 3 वर्ष आपण आंतरपीक हे सुचवतो ज्याच्यात साधारणतः 3 फुटापेक्षा कमी
आणि हंगामी पिकं म्हणजे जसं ग्राउंडनट आहे, गहू आहे, आणि काही रस न शोषण करणारे की भाजीपाला आहे, अशा आपण लागवड ही आंतरपीक म्हणून पहिले 3 वर्ष करायला सांगतो. पण याच्यात भाजीपाला ज्याच्यात रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जास्त असणारा भाजीपाला आपण घेण्याची शिफारस करत नाही, ज्याच्यात टोमॅटो, मिरची आणि वांगी येतात, आणि दीर्घकालीन साधारणतः 12 ते 15 महिने राहणारं हळद आणि अद्रक हे सुद्धा पीक आपण त्याच्यातनं शिफारस करत नाही. अशा प्रकारची पिकं घेतल्यानंतर जे मेन उद्देश असलेली बाग आपली सफर होते, त्याच्यामुळे तुम्ही हळद आणि अद्रक तर अजिबात याच्यात घेऊ नये. आपण रोग या विषयावर बोलणार आहोत. आता गमोसिस रूट रॉट आणि सिट्रस ग्रीनी हे 3 प्रकारचे डिसीज महाराष्ट्रात प्रामुख्याने आढळतात, ज्याला आपण डिंक्या म्हणतो. ह्या डिंक्या म्हणजे साधारणतः हा खुंटापासनं अनियंत्रित वाढ झाले, गादीवाफ्यावर न लावणे, नंतर मोकळं पाणी देणे, नंतर न्यूट्रिएंट डिफिशियन्सी याच्यामुळे होणारा रोग आहे साधारणतः. याची जी सायकल आहे, पावसाळ्यापासून सुरू होऊन 8 महिने ती राहते, आणि रोगग्रस्त पहिल्या झाडाला तुम्ही मोकळं पाणी दिलं तर ते पुढे गेल्यानंतर साधारणतः मागच्याही झाडाला दूषित करतं. त्याच्यामुळे गमोसिस नियंत्रित करण्यासाठी आपण वर्षभरात 2 वेळा बोर्डोपेस ही जूनमध्ये 1 वेळा आणि साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर पहिल्या आठवड्यात ही झाडाच्या साधारणतः बुंद्यापासनं ही 1.5 फुटापर्यंत तुम्ही लावली पाहिजे. त्याचे जे डिंक येतो तो खरडला पाहिजे वेळोवेळी. रेडोमिल साधारणतः याचा ड्रेंचिंग आपण 4.5 ग्रॅम प्रति लिटर या प्रति झाडाला ड्रेंचिंग अशी वर्षातनं 2 वेळा ही केली पाहिजे, तरच तो डिंक्या रोग आपण नियंत्रित ठेवू शकू. आता मुळकुस जो रोग आहे तो पण असा जमिनीच्या संदर्भात आहे. मुळं कुसतात, डॅमेज होतात, नंतर फांद्यांपर्यंत तो येतो. याच्यासाठी बोर्डोपेस्ट लावणं, कार्बेंडिझमची फवारणी वेळोवेळी घेणं हे आपल्याला क्रमप्राप्त होतं. हा सिट्रस ग्रीनिंग हा फार मोठा विषय आहे. साधारणतः सिलीड कीड जी असते ती साधारणतः वर्षभरती बागेत असते. 15 ते 20 डिग्री टेम्परेचर इतकं टेम्परेचर साधारणतः नोव्हेंबर पासून जानेवारी पर्यंत असले की ही कीड ऍक्टिव्ह होते, आणि साधारणतः वरता येणारा जो शेंडा आहे कोवळा शेंड्याला ही कीड चावा घेते, आणि त्याच्यातनं त्याच्या बॅक्टेरिया हा आत जातो, आणि साधारणतः त्या सिलीड कीडीपासून हा ग्रीनिंग हा डिसीज हा ग्रीनिंग डिसीजचा प्रादुर्भाव हा होत असतो. तो आपल्याला साधारणतः लवकर काही जाणवत नाही, पण सिलीड ही जी कीड आहे आपण साधारणतः टेम्परेचर 20 आत आलं की शेंड्यावर आपण रस शोषण करणाऱ्या किडीचा जो आपण फवारणी घेतो तीच फवारणी याला शिफारस केलेली आहे. त्यामुळे ही वर्षभर असणारी जी कीड आहे त्याच्यापासून हा जो ग्रीनिंग रोग होतो याला ब्राझील देश हा फार कंटाळलेला आहे. म्हणजे साधारणतः 4 कोटी रोप गेल्या 8 ते 10 वर्षात त्यांनी काढून फेकलेली आहे, आणि साधारणतः महाराष्ट्रातही याचा प्रकोप फार जास्त आहे. याचं ग्रीनिंग झालेलं जे झाड आहे साधारणतः 3 ते 4 वर्षी आपल्याला दिसतं, आणि ते झाल्यानंतर एकदा जर झालं तर साधारणतः त्याच्या फांद्या आपण छाटून टाकाव्या, म्हणजे तो नियंत्रणात राहतो. आणि साधारणतः अशा बाहेरच्या लोकल नर्सरीमधून आपण जे रोपं घेतो साधारणतः ह्या त्याची जी बर्ड स्टिक असते त्याच्यावर जर हा रोग असला तर हा रोगाचा प्रादुर्भाव हा पुढे संक्रमित होत असतो. त्याच्यामुळे रोग आणि कीड मुक्तच रोपांची शिफारस नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड यांनी पण केलेली आहे, आणि तसंच आपण ते करावं. आणि आम्ही कीड आणि रोग विरहितच रोप देत असल्याने साधारणतः सिट्रस ग्रीनचा प्रादुर्भाव हा जैन स्वीट ऑरेंजच्या बगीच्यात दिसत नाही. कीड संदर्भात 6 प्रकारच्या कीड आहेत ज्या रस शोषण करणाऱ्या कीडी आहेत, आणि त्या सर्वसाधारण वर्षभर त्या असतात. प्रामुख्याने लीफ मायनर
सिला जो आपण ग्रीनिंगसाठी कारणीभूत आहे, थ्रिप्स फ्रूट फ्लाय हा फळ काढणीच्या वेळी येतो, लेमन बटर फ्लाय हा सुद्धा फळ काढणीच्या दरम्यान मध्ये असतो, फ्रूट सकिंग मोथ हा काढणीच्या वेळी असतो, आणि साधारण थंडीच्या काळात हा ऍफिड हा जानेवारी ते एप्रिलच्या दरम्यान असतो, लीफ मायनर हा पानाच्या खाली त्याचं जाळं तयार करतो, नागमोळी आकारात तो वाढत असतो, आणि साधारणतः कोळ्या आणि शेंड्यावर हा कीड आढळते, त्यामुळे याचा जो अडल्ट आहे, अडल्ट आल्यावर आपण प्रभावी फवारणी करणे योग्य ठरतं। साधारणतः आपण नीम ऑइल किंवा नीम सीड हे जमिनीतनं द्यावं, नीम नीम कर्नेल जे आहे ते किंवा नीम ऑइलचा स्प्रे हा कधी किफायतशीर होत असतो। फ्रूट सकिंग मोथ हा आटोक्यात येणारा आहे, फळ काढणीला आल्यानंतर आपण साधारणतः आपण प्रकाश सापळे जे लाईट ट्रॅप जो वापरत असू, तर फळ काढणीच्या साधारणतः आंब्या बार मध्ये ऑगस्ट ते ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या दरम्यान प्रकोप खूप जास्त असतो। आपण सोलर लाईट ट्रॅप किंवा हॅलोजन बेस्ड लाईट ट्रॅप रात्रीच्या वेळी लावावा आणि ते नियंत्रित तुम्ही आणू शकता। हा फ्रूट फ्लाय याला फेरोमेन ट्रॅप हा फार प्रभावी असतो, त्याच्यात तो एक लूर मिळतो आणि साधारणतः फळ हे काढणीच्या शेवटच्या 3 महिन्याच्या टप्प्यात हा प्रादुर्भाव करतो, आणि याचा प्रकोप वाढला तर फळ काढणीला येणारी जी फळांची संख्या आहे याच्यात साधारण 10 ते 15% नुकसान आपण या कीडमुळे होऊ शकतं। म्हणून आपण कामगंध सापळे हे एकरी 5 या प्रमाणात ते वापरावे। साधारणतः याच्यासाठी सिस्टेमिक आणि नॉन सिस्टेमिक या दोघी प्रकारचे कीटनाशक आपण वापरू शकता। आपण वेळोवेळी जर नीम ऑइल बेस्ड नीम बेस्ड आपण जर फवारणी केली तर साधारणतः रोगाला काटक एक कीट पासून ते त्यांना काटक होईल या पद्धतीने आपण नीम बेस्ड पण फवारणी 8 महिन्यात साधारणतः प्रत्येक फवारणी केमिकल फवारणीनंतर एक नीम ऑइलची फवारणी आपण केली तर ती फायदेशीर ठरू शकते। आता पारंपरिक आणि घनदाट लागवड केलेली जेन स्वीट ऑरेंजची तुलना आपण या ठिकाणी केलेली आहे। पारंपरिक पद्धतीत जे 6 बाय 6 मीटर मध्ये 111 झाडं एकरी मर्यादित ठेवतात, ते आपण 4 बाय 3 मध्ये आधी उल्लेख केल्याप्रमाणे 333 झाडं एकरी इतके आपण संख्या मर्यादित करून आपल्या जैन स्वीट ऑरेंजला साधारणतः 4थ्या वर्षी बहार हा घ्यायला सुरुवात होते। पारंपरिक मध्ये 4थ्या ते 5व्या वर्षी साधारणतः सुरुवात होते आणि फुल पोटेन्शियल म्हणजे पूर्ण ती बाग वाढल्यानंतर साधारणतः 5 ते 6व्या 5व्या वर्षी आपण पूर्ण क्षमतेने त्या बागेचं उत्पादन घेण्यास सुरुवात करतो। आणि साधारणतः घनदाट लागवड असल्यामुळे आपण 15 ते 20 वर्ष घनदाट लागवड पद्धतीचं कमर्शियल बागेच लाईफ जे म्हणतो आपण ते धरलेलं आहे, पण पारंपरिकच्या साधारणतः 25 वर्ष ते असतं, पण झाडांची मुळातच संख्या मर्यादित असते, त्यात फायटोप्थोरासारखे रोग आणि कीड त्यात बाधा करत असल्यामुळे पारंपरिक याच्यातलं उत्पन्न कमी, आणि आपण पहिले बघितल्याप्रमाणे उत्पादकताही त्या प्रमाणात कमी मिळते। आणि उत्पादनाच्या दृष्टीने जर आपण बघाल तर साधारणतः 5व्या वर्षी आपल्याला 10 ते 12 टन इतकं उत्पादन मिळालेलं आहे, आणि वार्षिक उत्पन्न जर आपण विचार केला आणि वर्षभराचा जो सरासरी 18 रुपये प्रति किलो इतका जर बाजार भाव बघितला तर पारंपरिकच्या 1 लाखापर्यंत उत्पन्न मिळतं, तेच उत्पन्न 2.25 लाखापर्यंत या घनदाट लागवड पद्धतीमध्ये मिळणार आहे। आणि लागवडीचा जो खर्च आहे तो पारंपरिक मध्ये 40,000 पर्यंत आहे, कारण संख्या कमी आहे। घनदाट लागवड पद्धतीमध्ये तो दुप्पट आहे खर्च, 80,000 पर्यंत जातो। आणि निव्वळ नफा जर आपण बघितला तर एकरी 1,45,000 इतका साधारणतः 2.5 पट हा पारंपरिक पद्धतीपेक्षा घनदाट लागवड पद्धतीमध्ये आपल्याला तो जास्त मिळालेला आहे। या साधारणतः एक सक्सेस स्टोरी आपण 2012 साली हेमचंद्र दगाजी पाटील तालुका म्हणजे गाव पंचायत तालुका चोपडा जिल्हा जळगाव या ठिकाणी 5 मीटर बाय 3 मीटरने
जुलै महिन्यात 2012 साली लागवड केलेल्या 4 जाती आहेत. चौथ्या वर्षी म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये 2016 साली हस्तबार घेण्यात आला. हस्तबाराची काढणी साधारणतः मे जून भर उन्हाळ्यात करण्यात आली. त्यामुळे साधारणतः बाजारभाव चांगला मिळाला आणि एकरी यांना उत्पादन साधारणतः 12 टन इतकं मिळालंय. टोटल उत्पादन जर बघाल तर 18.3 टन इतकं मिळालं, पण एकरी उत्पादन हे 12 टन प्रति एकर इतकं मिळालं. जर झाडांचा विचार केला तर एका झाडापासून 45 किलो प्रति झाड इतकं उत्पादन ह्या चारी जातींमध्ये सरासरी मिळालेलं आहे. आणि बाजारभावाचा जर विचार केला तर बाजारात साधारणतः यांना 4 रुपये बाजारभावामध्ये जास्त मिळालंय, कारण फळाचा एक सारखा आकार, जास्त रसाळ या बाबी त्यात गुणवत्तेच्या होत्या. म्हणून उत्पादनाचा शेवटी जे रिटर्न आहे, आपण निव्वळ नफा जो म्हणतो, रिटर्न जो आहे तो साधारणतः 2,20,000 प्रति एकर हा असा हेमचंद्र दगाजी पाटील प्रगतिशील शेतकऱ्यांना मिळालेला आहे. आणि साधारण यांची यशस्वी यथोगाथा आपण युट्यूबवर बघू शकता. त्यांची यशोगाथा आपण या बघू शकता. हे त्यांच्या साधारणतः चौथ्या वर्षी हेमचंद्र दगाजी पाटील लगडलेली फुलं आणि खालपर्यंत लागलेली फळांची संख्या आणि आकार यावरनं आपण उत्पादनाचा अंदाज लावू शकता. साधारणतः खूप आनंदी असे हेमचंद्र दगाजी पाटील या उत्पादनानंतर झालेले आहेत आणि हे याच्याने त्यांना खूप हे असे दोन शब्द बोलून मी माझं जैन सुडवार यांचं वेबिनार हा संपवतोय. धन्यवाद.